नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज देखील जबरदस्त जोरदार पाऊस तर काही ठिकाणी ढपुटीसारखा का पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर रात्री वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे पावसाचा जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा बेलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान सावंतवाडी बालवण कणकवली कुणकेश्वर फोंडा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर जास्त राहील रत्नागिरी राजापूर साखरपा हा जो सर्व काही परिसर आहे माकजन या ठिकाणी सिंधुदुर्गपेक्षाही जास्त पाऊस बघायला मिळू शकतोय ढकपटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे या सर्व भागामध्ये जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आज दुपारनंतर आहे दुपारनंतर पावसात जोर वाढत आहे दिवेघर गोरेगाव रोहा लवासा या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस अतिवृष्टी बघायला मिळू शकते आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पावसात जोर वाढणार आहे तसेच रायगड जिल्ह्याकडे अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरावली खोपली लगतच्या काही परिसरामध्ये कासमत या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी ढकफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे मुंबई नवी मुंबई या ठिकाणी जोर जास्तच राहील निरल उल्हासनगर ठाणे या ठिकाणी देखील अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो पाऊस जोर या ठिकाणी जास्तच राहील ढपुटीसारखा पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे व सविरा शहापूरकडे देखील जोर जास्त राहील आणि पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं असं या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस सफाले गोदमल वाडा तसंच कुदन मानूर पालघर बोईसर वाणगाव कासाकोड या ठिकाणी ढपुटीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जबरदस्त पाऊस गुजरातमध्ये देखील होण्याची शक्यता आहे गुजरातमध्ये ढगपुटीसारखा पाऊस अशी शक्यता आहे अतिवृष्टी बघायला मिळू शकते मागील चोवीस तासामध्ये देखील जबरदस्त पाऊस झालेला आहे गुजरातमध्ये वापी वलसाड भामोरा तसेच वंशाला हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे मागील चोवीस तासामध्ये देखील नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील गुजरातमध्ये झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला देखील जोरदार पाऊस झालेला आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काही परिस्थिती आहे मागील चोवीस तासामध्ये जबरदस्त पाऊस झालेला आहे विदर्भामध्ये आज दुपारनंतर देखील पावसा जोर विदर्भात वाढणार आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विजांचा कडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता नागपूर जिल्ह्यामध्ये आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय हिंगनाक ना, नागपूर तसेच कामपट्टी वाघोली हा जो सर्व परिसर आहे धामणा दोर्ली कमळेश्वर या सर्व परिसरामध्ये जोर जास्त राहील आणि पाचगावकडे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे नागपूरपेक्षाही जास्त पाऊस भंडारा जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे अतिवृष्टी बघायला मिळू शकते ढपुटीसारख्या पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये आहे भंडारा वारती चिखली धर्मापुरी बार्शी असोली कांधारी मौदा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळू शकते दक्षिणेला उमरेड खरगाव विवापूर पवनी गोथंगाव अडियल या ठिकाणी जोर जास्त राहील विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे आणि गोंदियाकडे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता विजांचा गडगडाट आणि पावसाचा जोर जास्त राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या तसेच विदर्भाच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त राहील जोरदार स्वरूपाचा पाऊस भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो नागपूरकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो गडचुलीकडे बघितलं असता गडचुली जिल्ह्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तर अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो देसाईगंज आरमोरी शिंदेवाही नारोटी चौक धनोरा हा जो सर्व काही परिसर आहे जोर जास्त राहील अतिवृष्टी देखील या ठिकाणी बघायला मिळू शकते ढपुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता आहे गडचुली या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील तसेच मुलचेराय टपल्ली अहिरी भांबरगड जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे जोर जास्त राहील आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असतं चंद्रपूरमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे रात्री आणि मध्यरात्री पाऊस जोर जास्तच वाढणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर भद्रवती चंद्रपूर राजुरा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्री आणि मध्यरात्री बघायला मिळू शकतो आहे तर यवतमाळकडे बघितलं असता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अमरावतीच्या पूर्व भागाकडे पाऊस जोर जास्त राहील तर मोर्शी वरुड नरखेड अमरावती मोजरी हा जो सर्व काही परिसर आहे तसंच वर्धा जिल्ह्याचा उत्तर भाग लाडगड वाधोणार वितळगाव कारंजा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते अचलपूर चिखलदाराकडे मध्यम स्वरूपाचा राहील अकोलामध्ये बघितला असता आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता अकोला जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा राहील अकोट तेलहाराकडे जोरदार स्वरूपाचा पाऊस जास्त बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान वाशिमकडे बघितला असता वाशिममध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी वाशिम मरसूळ मालेगाव तसंच मंगळूरपेर कारंजा खेडादार सर्वत्र जोरदार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतोय पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्याच्या दक्षिणेला तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्याच्या दक्षिणेला आणि हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेला हा जो काही मधला परिसर आहे या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय ढपटीसारखा पाऊस होण्याची शक्यता वाशिम जिल्ह्याच्या दक्षिणेला आणि हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर राहील काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता बुलढाणामध्ये आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विजांचा कडगडाट देखील राहील मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे तुळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अतिवृष्टीची शक्यता साखरी तालुक्याकडे आहे पावसात जोर जास्त राहील अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो साखरी तालुक्याकडे आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये शिरपूर सिंदखेडा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे नंदुरबारमध्ये बघितलं असतं नंदुरबारमध्ये देखील आज देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पावसात जोर जास्त राहील जोरदार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता नंदुरबारमध्ये देखील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे नावापूर आणि विसरवाडी हा जो काही परिसर आहे आसपासचा लगतचा काही परिसर नावापूर विसरवाडी पानगाव आमली कोकसे या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पाऊस जोर जास्त राहणे शक्यता या ठिकाणी आहे तसेच नाशिककडे बघितला असता या ठिकाणी बघू शकता नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोर जास्त राहील जोरदार स्वरपास पाऊस बघायला मिळू शकतोय ओझर कळवण देवळा चांदवड दो धांबेवली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसा शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो आहे मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान शक्यता या ठिकाणी देखील वाढणार आहे नाशिक सिन्नर निफाड नागपूर देवळाली पांढुरली सिन्नर निमगाव सिन्नर मंजूर देवगाव या सर्व परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो त्र वार ते मुंडेगाव इगतपुरी जोर जास्त राहील या ठिकाणी आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये तर थी काई थी काई थी या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याकडे बघितलं असं मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील मात्र अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे कोपरगावकडे पाऊस जोर जास्त राहील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे श्रीरामपूर संगमनेर अकोला या तालुक्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अशी शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा जास्त राहील तसेच अहमदनगर राहुरी घोडेगाव भगूर पाथडी मध्यम ते जोरदार स्वरूपाची पाऊस शक्यता दुपारनंतर आहे रात्रीच्या दरम्यान देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रात्रीच्या दरम्यान कोपरगाव श्रीरामपूर या भागामध्ये जोर जास्त वाढणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये काडा राळेगाव तसेच श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पारनेर या तालुक्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता जुन्नर बनसा चाकण पुणे सासवड मध्यम स्वरूपाचा राहील पश्चिमेला जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे लाडग तसंच लोणत फलटण बारामती या ठिकाणी देखील आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान मध्यम सरींची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे साताराच्या पूर्व भागाकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय वडूस कुरोली कठावणी दाल देवडी मोल अद्राकी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पश्चिमेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय सोलापूरकडे देखील आज चांगल्या पाऊस शक्यता आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो सोलापूर अक्कलकोट आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये सांगलीकडे मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आज दुपारनंतर आहे रात्रीच्या दरम्यान देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार होऊ शकतो मात्र जास्त ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील सांगलीपेक्षाही जास्त पाऊस कोल्हापूरमध्ये राहील पश्चिमेला तसेच कोडोली किनी इस्लामपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील पश्चिमेला राधानगरी गगनबावळा या ठिकाणी जोरदार सर इस मलकापूर परोळा संगरुळ या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज पावसाची तर संभाजीनगरमध्ये बघितलं असता औरंगाबाद सेंद्रमडी सी पिपरी काचोड पाचोड हा सर्व काही परिसर आहेत सर्वत्र मध्यम स्वरूपाचा धरणक्षेत्राकडे थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो मध्यम ते काही ठिकाणी जोरदार होऊ शकतो भक्तापूर भा तसंच धाकेपाल पैठण या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो उत्तरेला राहिला दौलताबाद एलोरगुफाई हतनूर कन्नड अंबाला सईगावन चाळीस गाव मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे रामगाव पिशोरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील सिल्लोडकडे देखील जोर थोडा कमी राहील जालना जिल्ह्यामध्ये आमादे हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बीडकडे बघितलं असता बीडच्या काही भागामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त राहील गेवराईकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाच शिकत आहे गेवराई आणि माजलगावकडे मात्र जोर वाढलेला राहील जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय बीड तसेच दारूर केज येळम चोसाळा या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसात शक्यता आहे उस्मानाबादकडे आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींनी शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा देखील होऊ शकतोय हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी राहील लातूरमध्ये लातूर हवसा आणि पाल उदगीर आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लातूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरांमध्ये आहे परभणीकडे बघितलं असता जोर जास्त राहील परभणी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे जोर परभणीकडे जास्त वाढण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडच्या उत्तरेला ढकपुटीसारखा पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या उत्तरेला जोरदार पाऊस शिकत आहे दक्षिणेला देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय नांदेड वागळा मुखेड कंधार पेठुंबरी नरसी कोंडलवाडी कवठा कंधार हा जो सर्व काही परिसर आहे मुखेड देगलूर रुद्र निजामाबाद बांसवाडा सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे हिमायतनगर उमरखेड या ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढणार आहे जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोलीच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता सापदगाव हिंगोली कळमनुरी नागपूर खंडाळा पुसत आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान आहे तसेच हिमायतनगर उमरखेडकडे देखील जबरदस्त जोरचा जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील हिमायतनगर उमरखेड या परिसरामध्ये आहे एकंदरीत बघितलं असता नांदेड जिल्ह्याच्या जवळपास नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस लातूरकडे देखील जबरदस्त मुसळधार पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळू शकतोय आणि किनारपट्टीला देखील जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया फुल व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र